भद्रावती परिसरातील चंदनखेडा हा परिसर धानाच्या शेतीसाठी ओळखला जातो. धानाचे पीक घेण्यासाठी काही शेतकरी नदी, नाले, शेततळी यातील पाण्याचा उपयोग करतात, तर बहुसंख्य शेतकरी हे पाटबंधारे विभागामार्फत येत असलेल्या चारगाव बुज येथील धरणाच्या नहराच्या पाण्यावर अवलंबून असतात. यावर्षी बऱ्याच प्रमाणात पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांनी धानाची रोवणी आटोपली, मात्र चारगाव नहराच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांकडे धानाचे पर्हे असूनही पाण्याअभावी त्यांची धानरोवणी खोळंबली आहे. तसेच ज्यांनी रोवणी केली त्यांच्या जमिनीला भेगा पडल्याने त्यांची पिके करपायला सुरुवात झाली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांसाठी दरवर्षी 15 ऑगस्टला पाणी सोडलं जातं, परंतु सध्या स्थितीत आताच शेतकऱ्यांना पाण्याची गरज असून 15 ऑगस्टपर्यंत विलंब होत असल्यानं शेतकरी विवंचनेत सापडला आहे. त्यामुळं चारगाव धरणाचे पाणी पाटबंधारे विभागामार्फत लवकर सोडण्यात यावे अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. पाटबंधारे विभाग वरोरा अंतर्गत चारगाव धरणाचे जे पाणी आहे त्या पाण्यावर आमची भातशेती अवलंबून आहे, धानरोवणी, आणि ते अजूनपर्यंत पाणी आलेलं नाही. त्याच्यामुळे आमच्या इकडचे परिसरातले पूर्ण धानशेतीचे रोवणे लटकलेले आहेत. जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत रोवणे होणार नाही, शेती पिकणार नाही. दरवर्षी 15 ऑगस्टला सारगाव धरणाचे पाणी सोडल्या जातात, परंतु यावर्षी बरे झालेले आहेत पण पाऊस नाही, निसर्गाने साथ नाही दिली. त्या पिरियडमध्ये जर 15 तारखेपर्यंत जर वाट पाहली तर धानाचे परे करपून जाईल, आणि लवकरात लवकर समजा पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर या येत्या 1-2 दिवसातच या जर पाणी जर सोडलं तर परिसरातले सर्व धानशेती रोवणी जे लटकलेले आहे ते पुन्हा लवकरात लवकर सुरू होईल.